We are now finding our chapter expansion formulae. Okay, Vanu, तर यहाँ मतलब अपन 5.1, 5.2, हाँ है सर वो आप लोग कैसे ले रहा है practice set पूर्ण होन आप लोग page number 26 वर्चे example सुधा पाले लो तो. तर बानो काल अपन चालू के ले लो तो practice set 5.3, हाँ त्या मतलब आपली कितनी गणित झाले ले आए चार गणित झाले ले आए अनि एक नंबर पांच नंबर से मैं फक्त एक अच्छा नंबर को घरी दी ले ला होता वही ना तर बानो है एक एक जन सोडून दाखवले ले आए तर थोड़े जन दाखवले नहीं तर बानो सगळ्यांनी मला त्या नंबर को दाखवा अनि त्यानंतर आपण कालची तयार घेतलेला त्याला सिंबल ए दिसतो म्हणजे 5.3 मध्ये ते अर्धा भाग जातात तर हा आहे त्याचा पुढचा भाग बी ओके त्यामध्ये पाच गणित आपण चार गणित झालेले आहेत आणि पाचवा तो माझनी होमवर्क दिलेला होता ओके बाळांनो तर ते सगळ्यांनी करून दाखवा मला तर आज आपण घेणार आहोत नंबर 6, 7 and 8 ओके तर घेऊया बाळांनो जर आणि एकदा सांगतो तर बाळांनो जर फॉर्म्युला मायनसचा असेल तर मायनसचाच झाला आणि जर प्लस मध्ये असेल तर प्लस मध्ये झाला आता आता सगळी 5.3 मध्ये काय आहे आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये मायनसचे फॉर्म्युले दिसत आहे होय ना तर बघा बाळांनो नंबर 6 काय आहे 2p - 1/2p चा क्यूब ओके तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये एक्झाम्पल्स आहेत बाळांनो घ्यायचं नाही सोडवायला अवघड जाईल म्हणून ओके तुम्ही प्रॅक्टिस जितकी करशील जितकं तुम्हाला सूत्र परफेक्ट पाठ असेल तेवढं तुम्हाला ते गणित सोडवायला एकदम सोपं जाणार आहे बघा तर बाळांनो आपला फॉर्म्युला काय आहे ते पहिला लिहायचा फॉर्म्युला आता मायनस आहे म्हणून मायनसचा फॉर्म्युला आपण त्यामध्ये पुट करायचा आहे घ्यायचा आहे ए क्यूब मायनस 3a² b + 3ab² - bq ओके आणि प्रत्येक गणितामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला लिहिणे गरजेचं आहे आणि लिहायचंच ओके ह्याला ए माना ह्याला बी माना सपोज घ्या सपोज a = 2p and b = 1/2p म्हणजे जिथं जिथं फॉर्म्युलामध्ये काय आहे हे तुमचं एक्झाम्पल पहिला लिहून घ्या आणि त्यानंतर सोडवायचं आहे ओके तर त्याच फॉर्म्युलामध्ये आपण जिथं जिथं ए आहे ए हे संख्या आहे तिथं 2p घालायचं पुट करायचं बी आहे तिथं 1/2p पुट करायचं ओके तर लिहा फॉर्म्युलाचा आधार कसा ए 2p² - 1/2p² - 1/2p काय आहे क्यूब ओके जसं फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे मी ही संख्या पुट केलेली आहे बाळांनो हा चिन्ह बदलू नका जशी चिन्ह आहे वजाची किंवा अधिकची आहे तसं ठेवा त्यानंतर 2p चा घन 8p चा घन वजा पुढची स्टेप बघा 3 × 2 = 4p² ओके त्यानंतर गुणूले 1/2p अधिक 3 × 2 = 6p गुणूले 1² = 1 / 2² = 4p² वजा 1/2 किती बाळांनो 8p² ओके 2³ किती बाळांनो 8p³ लक्षात आहे का 2² किती आहे 4p² अँड 2³ किती आहे 8p³ ओके त्यानंतर बघा पुढची स्टेप 8p³ आहे तसे घ्या 3 × 4 = 12p² × 1/2p आहे तसं प्लस त्यानंतर बघा काय होतो 6p × 1/4p² आहे तसं घ्या −1/8p³ ओके आता काय काय कॅन्सल होतं बघा बाळांनो 8p³ - 2p आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जर संख्या एक सारखी असेल तर अंशाचा आणि छेदाचं कॅन्सल होतो ओके तर ह्यामध्ये 2 × 2 = 2 × 2 = 12 ओके तर हा एक पी कॅन्सल जातो आणि हातला एक पी कॅन्सल होणार का तर 2p आहे राहिला कोण फक्त 6p कोण राहिला 6p प्लस आता
4 2 3 6 ओके परत भाग जातो का जात नाही आता ह्या म्हणजे हा एक पी कॅन्सल झाला हा एक पी कॅन्सल झाला ओके तर राहिलो कोण बघा 3 2 पी वजा 1/8 पी चा घन आहे तसं बघा बरोबर आहे का एग्जांपल ओके तर बघा त्या पुढचं बघा आता नंबर किती घेणार आहोत आपण नंबर 7 लिहून घ्या या सगळ्यांनी लगेचच आपण नंबर 7 पाहणार आहोत फॉर्म्युला प्रत्येक गणितामध्ये लिहा बाळांनो नंबर 7 a वजा 1/a चा क्यूब हा 1 minus 1 upon a cube ओके डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये आहे घ्यायचं नाही शोधायचा प्रयत्न करायचा चला तर घेऊया पुढचं नंबर 7 ओके तर फॉर्म्युला सेम तोच का तर माइनस चिन्ह आहे म्हणून साइन माइनस आहे म्हणून ओके तर बघा ह्याला a माना ह्याला b माना सपोज a is equal to 1 and b is equal to 1 minus a आयतस एग्जांपल घेऊन घ्या बरोबर जिथे जिथे फॉर्म्युला मध्ये a आहे तिथे 1 पुट करायचं आणि b आहे तिथे 1 upon a करूया तर मग चला 1 चा घन वजा 3 गुणिले 1 चा स्क्वेअर इनटू 1 upon a प्लस 3 इनटू 1 इनटू 1 upon a चा स्क्वेअर माइनस 1 upon a चा क्यूब ओके त्यानंतर पुढची स्टेप बघा 1 चा घन 1 वजा 3 चा 1 चा वर्ग 1 असे ना 3 गुणिले 1/1 आहे तसं अधिक 3 वजा 3 इनटू 1 upon a चा स्क्वेअर a स्क्वेअर माइनस 1 upon a चा क्यूब ओके त्यानंतर नेक्स्ट स्टेप 1 minus 3 इनटू 1 3 न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हा डिनोमिनेटर आहे आणि हा खाली न्यूमरेटर 1 असायला प्लस 3 इनटू 1 3 आणि a स्क्वेअर आहे तसं माइनस 1 upon a क्यूब हा जो मल्टीप्लायर आहे तो डिनोमिनेटर मध्ये गेला डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये आपण लिहिलं ओके बाळांनो सगळं गणित इथपर्यंतच आहे ओके लिहून घ्या सगळ्यांनी लगेचच आपण नंबर 8 पाहूया नंबर 8 काय आहे x upon 3 minus 3 upon x cube ओके तर बाळांनो हे कशामध्ये आहे डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये आहे आणि दोन्ही काय आहे आपल्याला ना डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये दिलेला आहे तर बाळांनो भेटचं नाही प्रॅक्टिस करा बघा ह्याला a माना ह्याला b माना फॉर्म्युला सेम तोच कारण माइनस साइन आहे म्हणून ओके तर बघा a इज इक्वल टू काय घ्यायचं आहे आपण x / 3 आणि b इज इक्वल टू काय घ्यायचं आहे आपण 3 upon x ओके बाळांनो त्यानंतर पुढची स्टेप बघा एग्जांपल लिहून घ्या जे दिलेलं आहे ते पुढची स्टेप काय करायचे बाळांनो आपण जिथे जिथे a आहे फॉर्म्युला मध्ये तिथे x / 3 पुट करायचं आहे आणि b आहे तिथे 3 / x पुट करायचं आहे ओके तर करूया चला तर मग x / 3 क्यूब - 3 * x / 3 चा स्क्वेअर * 3 / x + 3 * x / 3 * 3 / x चा स्क्वेअर माइनस 3 अपॉन एक्स चा क्यूब ओके तर स्टेप व्यवस्थित लिहा जर ही स्टेप चुकला तर पुढचं सगळं गणित चुकते बाळांनो ओके तर पहिल्यांदा स्टेप तुम्ही व्यवस्थित लिहत जावा जसं आहे तसं तुम्ही फॉर्म्युलानुसार वापर करा आता त्यानंतर बघा x चा घन 3 चा घन 27 वजा 3 इनटू हाँ x स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर 9 इनटू 3 अपॉन x आहे तर सगळ्या प्लस 3 अपॉन काय ना 3x अपॉन 3 आहे तर सगळ्या इनटू 3 चा स्क्वेअर 9 अपॉन x चा स्क्वेअर माइनस 3 चा क्यूब किती आहे 27 अपॉन x क्यूब ओके तर जिथे जिथे क्यूब आहे तिथे क्यूब केलेला आहे आणि स्क्वेअर आहे तिथे स्क्वेअर केलेला आहे त्यानंतर पुढची स्टेप x / 27 आता पहा 3 3 चा 9
जेवन अपॉन एक्स क्यूब आने तसे ओके त्यानंतर आता काय काय कॅन्सल होतो ते पाहूया इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 27 ओके 9 एंड हे डिनोमिनेटर आणि मधला 9 आणि 2 9 कॅन्सल झाला हा आता 1x हे आता 1x म्हणजे इथे फक्त x राहिला अधिक चिन्ह द्या त्यानंतर 3 1 3 3 3 9 ओके त्यानंतर यातला 1x कॅन्सल झाला यातला x x कॅन्सल झाला म्हणजे राहिलो कोण काय नो 3 3 जा 9 अपॉन x आहे तसे माइनस 27 अपॉन x क्यूब बघा काय काय कॅन्सल झालेले ते लिहिलेले आहे आणि एकदा सांगतो 3 3 जा 9 अपॉन x घेतलेला आहे x स्क्वेअर अपॉन 9 आहे तसे त्यानंतर 3x अपॉन 3 इनटू 9 अपॉन x स्क्वेअर माइनस 27 अपॉन x ओके त्यानंतर ह्यातला एक 9 झाला कॅन्सल डिनोमिनेटर मधला आणि न्यूमरेटर मधला ह्यातला एक कॅन्सल झाला ह्यातला एक कॅन्सल झाला तर राहिला फक्त x प्लस 3 1 जा 3 3 3 जा 9 हे काय झालं त्याचा डिव्हिजन झालं आणि याचा एक x कॅन्सल झाला याचा एक x कॅन्सल 3 3 जा 9 अपॉन